आज आपण 10 ते 15 लोकांसाठी मिसळ बघणार आहोत, कोल्हापुरी मिसळ। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मी मटकीची मोडे घेतली आहेत, ही घरी असल्यामुळे 1/2 किलोपेक्षा जास्तच मोडे आहेत। 4 ते 5 कांदे कट करून घेतले आहेत, 1 टोमॅटो मोठा कट करून घेतला आहे, थोडं सुक्कं खोबरं घेतलं आहे, 3 काजू, आलं लसूण। फोडणीसाठी लागणाऱ्यामध्ये आपण कढीपत्ता घेतला आहे, 4 ते 5 बटाटे उकडून कट करून घेतले आहेत, एव्हरेस्टचा तिखा लाल, हळद, मीठ, थोडी साखर, कांदा लसूण मसाला चटणी आणि थोडा गरम मसाला, गार्निशिंगसाठी कोथिंबीर। एक मध्यम आकाराचं पातेलं आपण तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण आता 4 ते 5 पळ्या तेल घेऊ। तेल तापलं होतं त्यामुळे मी त्यामध्ये कांदा आता भाजायला टाकला आहे। मटकीचे मोडे मी एका पातेल्यात हळद आणि मीठ घालून थोडीशी वाफवून घेणार आहे। मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये आता सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। छान आपण असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे सर्व मसाल्यांची। आता आपण सर्व मसाला कांद्यामध्ये घालून परतून घेऊ। छान आता आपला तेलात मसाला असा भाजला आहे, आता आपण सर्व मसाले त्यामध्ये घालू व परतून घेऊ। छान कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीमुळे आपल्या मिसळला छान कलर येणार आहे व एव्हरेस्टचा तिखा लाल असल्यामुळे। थोडी साखर आपण यासाठी घातली आहे कारण छान असा कट येतो। उकडलेली आपण मटकीची मोडे आता ह्यामध्ये घालू। मिसळीसाठी लागणारे गरम पाणी मी मगाशीच तापवून ठेवलं होतं, ते आपण ह्यामध्ये आता घालू। गरम पाणी ह्याकरता घालायचं की छान असा कट येतो। बघा कसा छान कट आला आहे। यामध्ये आता आपण कट केलेला कढीपत्ता घालू। मी कढीपत्ता मगाशी फोडणीमध्ये घातला नाही कारण ह्याचा जो वास असतो तो निघून जातो। आता हा छान उकळल्यानंतर जो वास येणार आहे तो मिसळला आपला छान कलर पण आणि वास पण छानच देणार आहे। बघू शकता छान असा आपला मिसळीला कसा कट आला आहे। ह्यामध्ये मी थोडं मीठ ॲड केलं आहे, तुम्ही पण आपल्या चवीनुसार मीठ कमी जास्त घालू शकता। आपण आता मिसळ प्लेटिंग करण्यासाठी घेणार आहोत, त्यासाठी बारीक कांदा कट करून घेतला आहे, बटाटे उकडलेले कट करून घेतले आहेत, थोडा फरसाण घेतला आहे, लिंबू घेतला आहे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे, बारीक शेव घेतली आहे आणि पेटी पाव घेतला आहे। आता आपण मिसळची प्लेटिंग करायला सुरुवात करूया। असे मी सर्व पदार्थ प्लेटमध्ये घेतले आहेत। आता आपण प्रथम थोडी मटकी ह्या बाउलमध्ये घेणे, बटाटा कुस्करून घेतला होता त्यामध्ये मटकी घेणे। थोडी थोडी करून अशी आपण पातळ भाजी त्यामध्ये घेणे। छान अशी आता आपली कोल्हापुरी मिसळ तयार झाली आहे। घरी इतकी छान बनवता येते तर बाहेर जाण्याची गरजच काय आहे। छान अशी आपली कोल्हापुरी मिसळ